नमस्ते फ्रेंड्स मनीषा स्पेशल डिशमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली त्यासाठी मी इथं अर्धा किलो पनीर मी दोन कांदे घेतलेत दोन सिमला मिरची कोबी आणि कांद्याची पात दोन चमचा सोया सॉस ग्रीन चिली सॉस टोमॅटो सॉस आणि दोन चमचा कॉर्नफ्लोअर पनीरमध्ये मी मीठ टाकून घेतले आता कॉर्नफ्लॉवर टाकून थोडं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता हे कोट केलेलं पनीर आपण तळून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपण कढईत थोडंसं तेल घेऊन त्यात ते बारीक कापलेला लसूण टाकणार आहोत मग कांदा सिमला मिरची आपल्याला हे खूप शिजवायचं नाही आहे थोडं पाच मिनटं परतवायचं आहे फक्त आता आपण याच्यात ग्रीन चिली सॉस दोन चमचे टोमॅटो सॉस दोन चमचे सोया सॉस दोन चमचे मी इथं दोन चमचे कॉर्नफ्लोअरची पेस्ट घेतली आहे ती त्यात टाकून घेऊया खूप घट्ट वाटल्यास पाणी टाकू शकता त्यात थोडासा कोबी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आता तळलेलं पनीर त्यात टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपलं पनीर चिली खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा